बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो की ज्या उत्साहाने ज्या प्रेमाने तुम्ही स्वागत केला तो उत्साह सांगतो की तुमचं प्रेम काळाने सर्वांवर दिले। अशा प्रकारानं एखाद्या गावामध्ये बैठक घ्यायचं असत तर नेते मंडळीला 1-1.5 लाख रुपयाचा किस्सा मोकळा करावा लागतो। इतर कुणीही कुणाला एक कप चहा पाजला नाही पण तरी देखील मोठ्या संख्येनं मोठ्या प्रेमानं या गावातील नागरिक बंधू भगिनी आपल्या स्वार्थासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित। जसं सोमेश्वर मंदिराचं पवित्र स्थान आहे तसं कवी सिद्धेश्वर महाराजांच हे देखील एक पवित्र स्थान आहे। या मठामध्ये एक वेगळं महात्म्य आहे त्याचे मोठा भक्तगण या परिसरामध्ये ज्या प्रेमाने लोकांनी स्वागत केला सत्कार केला भला मोठा हार तो पुष्पहार बघितला अभिमानाने छाती फुलून आली। साहेब हे पुष्पहार नाही तर दक्षिण तालुक्यातल्या समस्यांचा हार तुमच्या गळ्यामध्ये इथल्या लोकांनी अतिशय प्रेमाने घातलेला आहे। याच्यामुळे दक्षिण तालुक्यातल्या सगळ्या समस्या या तुमच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही नेतृत्व करावं अशा प्रकारची एक तुम्ही मागणी या भागातील जनतेची आहे। अजूनही साहेबांनी होकार दिलेला नाही। लोक जर म्हणतील लोक जर पाठीमागे राहण्याचा शब्द देतील तर आपण निवडणुकीला उभं राहण्याचा विचार करू अशा प्रकारची भूमिका आदरणीय साहेबांनी घेतलेली। अनेक वर्षापासून हा दक्षिण तालुका विकासापासून वंचित राहिलेला अनेक प्रकारच्या समस्या या दक्षिण तालुक्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत। स्वर्गीय सिद्धारायण असतील, स्वर्गीय आनंदराव देवगडे साहेब असतील, स्वर्गीय बाबूराव नाथ साहेब असतील, स्वर्गीय दिनानाथ शिरोपा सर्व धर्म समभावाचा विचार घेऊन निघालेला हा तालुका आहे। या तालुक्याला गेल्या 10 वर्षापासून वेगवेगळ्या खोट्या आश्वासनांचा भूत दावा घेऊन एका नैराश्याच्या घटनेमध्ये समस्येच्या घटनेमध्ये जोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीने केलेलं। मोदी साहेबांनी देशाला उंदू बनवलं, फडणवीसांनी एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला उंदू बनवलं आणि सोलापूरच्या दोन देशमुखांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं वाट लावण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून केलं हे सगळ्या लोकांनी आपण अनुभवतो। ज्या पद्धतीने सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा उल्लेख या ठिकाणी आला वास्तविक पाहता विमान सेवा गेल्या अनेक वर्षापासून या सोलापूर शहरामध्ये अस्तित्वात होती। राष्ट्रपतींचं विमान आलं कधी चिमणी आणली आली नाही, पंतप्रधानांचं विमान आलं त्याला कधी चिमणी आली नाही, मुख्यमंत्र्यांचं विमान आलं त्याला देखील कधी चिमणी आली आली नाही। परंतु ज्या पद्धतीने एखादा साखर कारखाना प्रगती करतोय 5 वर्ष कामात करतोय शेतकऱ्यांना योग्य तो भाव देतोय अशा पद्धतीने भरभराटीने जर कारखाना चालायला लागला तर आपली दुकानदारी बंद होईल आणि दुसरा नेतृत्व उद्या येईल म्हणून चिमणी 2 गावड्यांच्या डोळ्यामध्ये खुपायला लागली। राजकारण करून हे चिमणी पाडण्याचं प्रकार चालते हे चिमणी पाडण्यानं व्यक्तिगत काळाने साहेबांचं फार मोठं नुकसान झालं पण त्या शेतकरी समाजाचं ही चिमणी होती ज्या शेतकरी समाजाचा हा कारखाना आहे त्या शेतकरी समाजाचा लाखो रुपयाचा फटका ही चिमणी पाडण्याचा निश्चितपणे झाला। सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक कारखाने निघाले पण साखर कारखान्याची मूळ पेटी ती स्वर्गीय आप्पासाहेब काढा दिली। अरे जर साखर कारखाने करतात साखर कारखाना पाठवणार त्याचा उद्देश असतो धंदा व्यापार व्यापार करण्यासाठी पैसे कमवण्यासाठी साखर कारखाना करतात तर स्वामी आप्पासाहेब काळे यांनी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आले सुखा समाधानाचे दिवस आले म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजातल्या सगळ्या दिग्गज मंडळींना एकत्र घेऊन सिद्धेश्वर साखर कारखान्याची मूळ पेरली। त्यामुळे दक्षिण तालुका असेल अकलपूर तालुका असेल उत्तर तालुका असेल इथल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे आणि समाधानाचे दिवस निश्चितपणाने निर्माण करतात। ज्या पद्धतीने सिद्धेश्वर साखर कारखान्याचा पारदर्शी कारभार होतो तशा पद्धतीचा कारभार करणं दुसऱ्या इतर कारखान्यांना शक्य नाही ही देखील अडचणीची भूमिका चिमणी पाडताना होती। फक्त चिमणी पाडून थांबले नाही ज्या ज्या म्हणून
भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने काढलेली आहे ती विषय प्रामाणिक पडायला पाहिजे. आता तर अलीकडे पुन्हा चालू झालं म्हणजे साखर कारखान्याच्या मालकीच्या 3-4 एकरची जागा ती देखील विमानतळाची आहे म्हणून ती जागा देखील हडपण्याचा प्रयत्न केला. या विषयामध्ये कुठे दार काढण्याचा प्रयत्न केला तरी देखील सरकारी दबावाखाली कुठेही दार मिळत नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली. या ठिकाणी उपस्थित असलेले बहुतेक शेतकरी आपण दिवसभर रात्रभर कामात व्यस्त करतो पण आपल्या शेताला शेतमाला जो तो भाव मिळाला पाहिजे तो हमी भाव आपल्याला मिळतो का? तो हमी भाव आपल्याला मिळत नाही. ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी देशामध्ये राज्यामध्ये सत्ता मिळाले आपल्या सगळ्यांना त्यांनी जे काही शब्द दिले होते शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळेल. शेतकरी राब राब राबतो, उन्हातानामध्ये गाळ कष्ट करतो, रक्ताचं पाणी करतो पण शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळत नाही. एखादं कारखाना जर टाचरी तयार करत असत, एखादं कारखाना जर मोटार तयार करत असत, टाचरी पासून मोटारी पर्यंत किंमत ठरवण्याचा अधिकार त्या कारखान्याला आहे. तुम्ही रक्ताचा पाणी करता, तुमच्या मालाचा भाव ठरवण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. मार्केट कमिटीमध्ये बसलेल्या दलालाचा तो अधिकार मिळतो आणि ती माणसं तुम्हाला मिळवून टाकतात. सारखे आपलं ऊस मिळावं तसं तुम्हाला मिळवून टाकायचं. दुधाला म्हणाले का बिस्तरी पाण्याची वाटल्या पण 20 रुपये लिटर नाही आणि आपल्या दुधाला भाव किती 20 रुपये लिटरचा भाव म्हणजे अशा अनेक प्रकारच्या समस्या. या दक्षिण तालुक्यामध्ये अनेक बेरोजगार आहेत व्यवसायासाठी उद्योगधंद्यासाठी. व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर.